नमस्कार, मी विष्णू साना, डिजिटल प्रभात मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आहेत आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज शिखर शिंगणापूर या ठिकाणी भाविकांनी प्रचंड गर्दी केलेली दिसत आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये लाखोच्या संख्येने वारकरी आज दर्शन घेत आहे, तर शिखर शिंगणापूर या ठिकाणी सुद्धा वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली आपल्याला दिसत आहे. मी आहे सध्या शिखर शिंगणापूर या मंदिरामध्ये. हे हेमाडपंथी मंदिर आहे, याची रचना आपल्याला दिसत आहे. तर मंदिराचा उंच असा शिखर आहे, सुरेख असं नक्षीकाम आहे आणि या मंदिरामध्ये महादेवाचं मंदिर असल्यामुळे सर्व भाविक पंढरपूरची यात्रा करून या ठिकाणी दर्शनासाठी येतात. सर्व भाविक आपल्याला रांगेमध्ये हजारोच्या संख्येने रांगा लागलेल्या दिसत आहेत. आपण सर्व मंदिराच्या बाजूने रांगा बघत आहोत, हजारोच्या संख्येने वारकरी भक्तगण शिखर शिंगणापूर मंदिरात आलेले. नमस्कार मित्रांनो, कधीपासून रांगेत लागलेत? अर्धा तास झाला. पावन तास. कुठून आलात आपण? नांदेड जिल्हा. म्हणजे पांडुरंगाचं दर्शन घेऊन नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यावर पांडुरंगाचं दर्शन घेऊन परत येत असताना रस्त्यामध्ये लागणार आहे शिखर शिंगणापूर. गेले एक घंट्यापासून या ठिकाणी आपल्या वारकरी येत आहे. पुरातन असलेलं हे मंदिर याचे आपण मंदिरामध्ये प्रवेश होतो. मंदिराचं समोरचं दर्शन आपण घेऊ शकता. या ठिकाणी अभिषेक केले जातात. या ठिकाणी अभिषेक करतात लोक वारकरी. दक्षिणा
आज आषाढी एकादशी असल्यामुळे या ठिकाणी सर्व गर्दी करतात. खानागार खाना आपल्याला दिसत आहे. या नगाऱ्यावर तुर्तास मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.